उत्तर मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीचा उमेदवार वर्षाताई गायकवाड आपल्या सोबत आहेत. ताई, एकंदरीत कसा प्रचाराला प्रतिसाद मिळतोय? सकाळपासून आम्ही जवळपास 11:30 ते 11:30 सुरू केले. प्रचार आता जर संपला मी समजू शकता केवढ्या उन्हातांना सगळे कार्यकर्ते जनता आमच्या सोबत आहे, याचाच अर्थ की जनतेने आपलं मत बनवलेलं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. उत्स्फूर्त अशी ऊर्जावान आम्हाला एनर्जी या ठिकाणी भेटत आहे. आता संपलेल्या 3:30 विलेपार्लेपासून प्रचार सुरू होईल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी महाविकास आघाडीची बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला त्या ठिकाणी मीटिंग आहे. पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे, एकनाथ गायकवाड साहेबांची आठवण होते का? 100% माझ्या वडिलांची मला आठवण कशी नाही येणार. शेवटी ते असते तर थोडा माझा भार हलका झाला असता, थोडं त्यांनी लक्ष दिलं असतं आणि माझ्या वडिलांचं माझं नातं वेगळं आहे, त्यामुळे मला नक्कीच त्यांची आठवण येते आणि हा जिल्हा त्यांनी पूर्वी लढलेला आहे त्यामुळे त्यांचा मला आशीर्वाद असेल आणि ते माझ्या पाठीशी उभे आहेत. महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांमध्ये कसा समन्वय आहे सध्या? तुम्ही बघू शकता आम्ही शाखेतून आता उभार आहोत. महाविकास आघाडीचा उमेदवार वर्षाताई गायकवाड याने सध्या प्रचार करत आहे. पुढे म्हणाले शिवाजी साळुंकेसह राजरत्न दोंदे, सांताक्रूज, मुंबई. मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत. या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी थेट लढत होताना पाहायला मिळते. आपल्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. क्या प्रचार रॅली में भी सामील थे, कैसा एकंदर माहौल है यहाँ का? माहौल जो वार्ड नंबर 88, 91, 99, 97 इसमें शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी सारे मिल के सारे कार्यकर्ता मिलकर ताई के लिए मेहनत कर रहे हैं और ताई को यहां से बहुत बहुमत के साथ विजय कराने की सबका प्रयास है और पूरा 100% हम लोग श्योर है कि ताई यहां से सीट जीतेगी. आप क्या बताएंगे, कैसा माहौल दिखता है? बहुत अच्छा माहौल है, हर तरफ ताई का जोर है. उन्होंने अपने कार्यकाल में एजुकेशन मिनिस्टर होते हुए बहुत अच्छा काम किया, हर गरीब अच्छे लोगों का साथ दिया, जो भी वंचित थे उनका साथ दिया और वंचित का बहुत अच्छा उनको सपोर्ट है, माइनॉरिटी का सपोर्ट है, हमारे शिवसैनिक भाई लोग का सपोर्ट है, सब लोगों का बहुत बेहतरीन सपोर्ट है और बहुत अच्छा माहौल है. सब मिलजुल के ताई को अच्छे मेजोरिटी के साथ विजय करेंगे. ताई का 4 साल का 4 बार MLA रह चुके हैं, ताई को पॉलिसी मेकिंग का एक्सपीरियंस है. जैसे ताई ने अपनी बातें अपने लोगों के सामने रखी हैं तो ताई से हमें पूरी उम्मीद है कि ताई हमारे क्षेत्र में और हमारी बात पार्लियामेंट तक ले जाएंगे और राहुल गांधी तक पहुंचाएंगे, जो कि ये थोड़ा कम्युनिकेशन गैप हो जाता है पब्लिक और राहुल गांधी या बड़े लोगों के बीच में, वो गैप खत्म हो जाएगा और हमारे क्षेत्र में शिवसेना, राष्ट्रवादी, कांग्रेस सब मिलकर उद्धव बाला साहब ठाकरे, शरद पवार जी, राहुल गांधी जी, उनके नेतृत्व में इलेक्शन लड़ा जा रहा है और हम पूरी तरह से उनके साथ सहमत है और 440 भी पार होना मुश्किल है उनका. ये टाइम कांग्रेस विजय हो, महाविकास आघाड़ी चा विजय हो. आप क्या बताएंगे, आपको क्या लगता है? ये बहुत ही एक्सपीरियंस्ड कैंडिडेट है. जैसे इनके फादर एकनाथ गायकवाड़ साहब रह चुके हैं पहले, MLA भी रह चुके हैं, MP भी रह चुके हैं, मैडम भी MLA रह चुकी है, एजुकेशन मिनिस्टर रह चुकी है. आप इनका बैकग्राउंड देखेंगे तो ये ग्राउंड से जुड़ी हुई नेता है. बहुत अच्छा काम करती. तुम्हें क्या संगल दे, कसा प्रतिसाद मिलते हैं प्रचार रैली? कसं आहे ना, सर्वात पहिल्यांदा काय की मेलेल्या माणसाला जेव्हा पुन्हा जन्म मिळायचा असतो त्यावेळेला जेव्हा त्याला संजीवनी मिळते तेव्हा जे त्याला जे पुनर्जन्म मिळतो, तसं आताच्या ज्या मेलेल्या राजकारणाला या वर्षाताईंच्या येण्याने आता जी एक संजीवनी मिळाली आणि आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष, काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी हे ब्रह्मा विष्णू महेशासारखे एकत्र येऊन त्यांची जी ताकद वाढलेली आहे ना, ती आता सर्वांना बघायला मिळते आणि या तिघांच्या ताकदीमुळे म्हणजे आम्हाला असं वाटतं की वर्षाताई या कुठल्याही परिस्थितीत निवडून येणारच. इथे जर उत्तर मुंबईमध्ये आपण पाहिलं तर भाजपाकडूनही विजयाचा दावा जो आहे तो केला जातोय. ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकमांना त्यांनी रिंगणामध्ये उतरवलं. नाही पण कसं आहे माहितीये का, उत्तर मध्य जिल्हा जो आहे इथे हा राष्ट्रवादी काँग्रेस संघटित आहे, पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संघटित आहे, इथे राष्ट्रवादीचं पण वर्चस्व आहे. सो आम्ही पूर्ण कॉन्फिडेंटली सांगू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्या एकत्रितपणाने ताईंना खूपच फरक पडणार आहे. तुम्ही स्वतः प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाला होतात, काय वाटतं कसा प्रतिसाद? उत्तर मध्यमध्ये जेव्हा आम्हाला वर्षाताईंना जेव्हा डिक्लेअर केलं तेव्हाच आमचा जल्लोषाचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि आम्ही दुसऱ्या उमेदवाराकडे अजिबात बघत नाही. आमचा जो प्रचारचा नारा एवढा उज्ज्वल चालला आहे, एकदम उत्तम चालला आहे, एवढा जल्लोषात चाललेला आहे, तर वर्षाताईंना जिंकून येणं हे एकदम
100% का 1000% आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्याप्रमाणे प्रत्येक समाजाचा घटक आहे, जसं मराठा महासंघाचा मी मुंबईचा उपाध्यक्ष आहे, सहकारशील काँग्रेसचा इथं उत्तरमध्येचा जिल्हाध्यक्ष आहे, इथे पतपेढी असू दे किंवा जीएसटी कोणते जीएसटी जे वाढवले आहेत त्या जीएसटी अनेक प्रकारचे कर लावले आहेत, ते करही ते मिटवले पाहिजेत आणि आम्ही मिटवणार. महागाईचा भरसार झालेला आहे तो लोकांमध्ये जाणवतो आहे. 400 ते 1150 सिलेंडर झालेला आहे. अनेक वस्तू अशा एवढ्या मागवलेल्या आहेत की विचारून सोयी नाही. त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरामध्ये एकच आवाज येतोय, हाताचा पंजा, महाविकास आघाडी यांचा आवाज येतोय. आज आणि उद्या येणाऱ्या 4 जूनला याचा पूर्ण त्यांचा 400 की आमचा 850 हा दाखवून देणार आहे. त्यामुळे आम्ही जल्लोषात आहे, कुठेही निशंक राहायचं नाहीये. एकंदरीत जर आपण बघितलं तर आज वर्षा गायकवाड यांची प्रचार रॅली जी आहे ती देखील सुरू झाली होती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून. वर्षा गायकवाडच विजयी होतील असा विश्वास जो आहे तो व्यक्त करण्यात आलाय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, सांताक्रूज. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.